बुक स्पीक स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बुंग 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 अमनला तो आवाज ऐकू येत होता पण काय बरं होतं ते या रहस्याची उकल करायची असेल तर जयपूरच्या जंतर मंतर परिसरात घडलेली ही गोष्ट ऐका नक्कीच तुम्हाला छान आणि स्वच्छ मजा वाटेल गोष्टीचं नाव आहे बुंगबुंगचं रहस्य ओरिजिनल स्टोरी द बॉइक मिस्ट्री बाय प्रथम बुक्स गोष्ट लिहिली आहे मनीषा चौधरी आणि माला कुमार यांनी चित्रांकन सौम्या मेनन मराठीत अनुवाद संध्या टाकसाळे गोष्ट वाचली आहे असावरी दोषी अमनला खात्री होती की नक्कीच त्याने तो आवाज ऐकला आहे भुंग भुंग सम्राट यंत्राजवळ अमन उभा होता सम्राट यंत्र म्हणजे जयपूरच्या जंतरमंतर वेधशाळेतलं सूर्याच्या सावलीवरून वेळ दाखवणारं जगातलं सगळ्यात मोठं घड्याळ अमनची मावस बहीण रजिया उभी होती तिथे जवळच एखाद्या छोट्या यंत्रासारखं आणखी एक उपकरण त्याला दिसलं आणि नक्की त्यातूनच आवाज येत होता गोलसर आकार काही आकडे मीटर आणि जोरात हळणारा काटा अशी वस्तू होती ती रजिया नाकात बोटं घालून टोकरायचं तुझं थांबव बघू आधी आणि तो आवाज ऐक तो हळूच त्याच्या मावस बहिणीला म्हणाला रजिया वळळी आणि आपल्या मोठ्या डोळ्यांनी अमनकडे तिने बघितलं नाकात खोलवर बोटं घातल्याने तिच्या नागपुड्या आणखीनच फिंदारल्या होत्या बूंग 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 अमनच्या शाळेची ट्रिप टोंक नावाच्या गावातून जयपूरला आली होती राजा सवाई जयसिंग यांनी इसवी सन सतराशे अडतीसमध्ये जंतर मंतर बांधले काळाचे मोजमाप आणि आकाशातल्या ग्रहताऱ्यांच्या हालचाली यांचा वेध घेणारी अनेक उपकरणे तिथे आहेत पण अमनने आत्ता बघितलं ते उपकरण त्याच्यासमोर उडत होतं आणि त्याचा रंग शाईसारखा निळा होता ते कसं आहे ते बघण्यासाठी अमनने ते पकडायचा प्रयत्न केला मात्र बर असं करत ते उपकरण लांब उडालं चक्रयंत्राच्या बाजूला असलेल्या सुंदर हिरवळीवरून जयप्रकाश यंत्राच्या भोवतीने आणि मग नुकत्याच पॉलिश केलेल्या ध्रुवयंत्रावरून जोरात जात हळूहळू ते कुठे स्थिरावलं अरे बापरे बाप रे ते उपकरण टोंक विद्यालयाच्या पाचवीतल्या त्या गुंड आणि टवाळ चौकडीच्या डोक्यावर घिरट्या घालायला लागलं ला। कोणाच्या तोंडातली थुंकी सम्राट यंत्राच्या भिंतीवर सर्वात उंच जाते अशी स्पर्धा लावायचा विचार त्या भयानक चौकडीचा होता एरवी अमन त्या चौघांना घाबरून असायचा पण आज मात्र त्याने त्यांच्याकडे मुळीच लक्ष दिलं नाही उलट त्याने जोरात उडी मारली आणि ते निळशार उपकरण पकडायचा प्रयत्न केला त्याच्याकडे बघून ती चौकडी जोरात हसायला लागली बन्नाकार म्हणावं ते हसणं एक विचित्र आवाज आला बंद करा रे हसणा अमन ओरडला इतक्या जोरकसपणे आपणच हे म्हणालो यावर त्याचा स्वतःचाच विश्वास बसेना एरवी या चौकडीला तो टरकून असायचा आणि ते थुंकणंही थांबवा म्हणावं त्यांना शी 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 माझ्या डोळ्यांना डोकेदुखी व्हायला लागलेली आहे वेदना होत असल्यासारखा तो आवाज म्हणाला ते तुंकणंही थांबवा माझ्या डोळ्यांना डोकेदुखी व्हायला लागलीये अमनने तसंच्या तसं अमन ला ते वाक्य पुन्हा म्हटलं खरं तर अमनचं डोकं दुखायला लागलेलं होतं तेवढ्यात बोंग 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 असा आवाज आला मग एकदम सगळं शांत झालं त्या मुलांनी विचित्र नजरेने अमनकडे बघितलं रजिया आश्चर्याने बघायला लागली गेल्याच वर्षी त्यांच्या शाळेत आलेली पेमा गुरांग मात्र हळूच हसली ती म्हणाली अरे अमन तुला काही दिसतंय का की ऐकू पण तिला जे काही म्हणायचं होतं ते पूर्ण व्हायच्या आतच रझिया तिला थांबवत म्हणाली पेमा पेमा लवकर चल ना माझ्याबरोबर मला तिकडे जायचं आहे अमनला आश्चर्य वाटत होतं ते मोठं घड्याळ आणि सगळी उपकरणं तो कुतूहलाने बघत होता ग्रह तारे आपल्यापासून किती दूर आहेत हे मोजण्यासाठी ही उपकरणं ज्या राजाने शोधली त्याचा तो विचार करत होता आकाशातलं ध्रुव ताऱ्याचं स्थान नेमकं कसंबुआ शोधलं असेल किंवा दिवसाच्या कोणत्याही वेळी किती वाजले हे कसं काढत असतील शोधून ते सुद्धा डिजिटल घड्याळं येण्याच्या खूप खूप आधी यंत्रकामं कशी करतात ती कशाची बनवलेली आहेत हे बघण्यासाठी अमनला ती उपकरणं हाताळायला फार आवडायचं तो जंतर असा विचार करत होता तेवढ्यात त्याला तो आवाज परत एकदा ऐकू आला सुरुवातीला थोडा हळू आणि नंतर मात्र अगदी जोर जोरात अगदी त्याच्या जवळच बोंग बोंग भैया तंद्रीतून ये जरा बाहेर आणि बघ काय चाललंय तिकडे ती तीन माणसं काय करतायत थांबवायला हवंय त्यांना हातानी डोळे झाकून पेमा खिदळत होती अमनने जंतर मंतरच्या फाटकातून बाहेर बघितलं तिघेजण हातात डबडं धरून रस्त्याच्या कडेलाच बसायच्या तयारीत होते बू बूँ बू आणि तेवढ्यात आवाज आला थांबाव त्यांना संडास वापरायचा सोडून लोक जेव्हा रस्त्यावर बसतात तेव्हा माझी नाकाची डोकेदुखी सुरू होते अमन जोरात ओरडला थांबा माझ्या नाकाला डोकेदुखी होते ती तीन माणसं पळून गेली पेमा आणि रझियाने आणखी हसून घेतलं तेवढ्यात आपल्या खांद्याला कुणीतरी हात लावत आहे असं अमनला जाणवलं बाबरे कोण असेल राजा सवाई जयसिंगांचं भूत तर नव्हे नाही नाही भूत नाही मी माझं नाव यंत्रू युवंगल नावाच्या परग्रहावरून आलोय मी युवानिक नावाच्या अवकाशयानात बसून तुमच्यासारखाच ट्रीपला आलोय मी इथे किती सुंदर आहे तुमचा हा ग्रह काही ठिकाणी मात्र माझं लगेच डोकं दुखायला लागतं आणि डोकं दुखायला सुरुवात झाली की माझा हा मीटर जोर जोरात आवाज करायला लागतो जेवढी घाण जास्त तितकं जास्त जोरात बू बंग बंग थोडा वेळ बसू का जरा तुझ्या खांद्यावर हे ऐकून अमनला एवढा धक्का बसला होता की त्याच्या तोंडून शब्दच फुटे ना एव्हाना मुलं त्यांच्या बसमध्ये जाण्यासाठी रांगेने निघाली होती बसमध्ये सगळेजण बसले आणि तेवढ्यात बाहेरच्या भेळपुरीवाल्या माणसाने आपल्या बादलीतलं खराब झालेलं पाणी बसच्या दिशेने जोरात फेकलं मग काय यंत्रूचा मीटर पुन्हा जोर जोरात वाजायला लागला बोंग 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 अरे माझे कान इतक्या जोरात माझ्या कानांना डोकेदुखी व्हायला लागली आहे यंत्रू कळवळ तुला माहिती आहे का राजा सवाई जयसिंग यांनी ही जागा बांधली त्यावेळी इतर यंत्रूंच्या बरोबर मीही इथे होतो आमच्यासारखे परग्रह आणि इतर आकाश गोल यांचा वेध घेता येईल अशी उपकरणं माणसं तयार करत आहेत हे बघून आम्हाला किती आनंद झाला होता पण आता असं काय झालंय की त्यांना त्यांचा ग्रह सुद्धा नीट राखता येत नाही पेमा अमनकडे निरखून बघत होती तिने काळजी वाटून विचारलं डोकं दुखताय का तुझं हो माझ सुद्धा दुखतंय अमन म्हणाला म्हणजे आणखी कोणाचं दुखतंय एक ना वस्तू नाही नाही एक ना जीव आहे त्याच्या कानांना डोकेदुखी होतीये म्हणजे यंत्रू का अरे मला माहितीये गंगटोकला भेटला होता तो मला सिक्कीममध्ये आणि त्याने मला त्या शुद्ध यंत्राबद्दल सांगितलं हे उपकरण त्यांचा ग्रह स्वच्छ ठेवतं म्हणे तो भेटल्यावर मला कळालं की आपलं शहर स्वच्छ आणि सुंदर का ठेवायचं ते त्या दोघांचं यंत्रू युवंगल असं काहीतरी न कळणारं बोलणं ऐकून रझिया आधीच वैतागली होती तशात त्या बसच्या चा चा चालकाने पानाची एक जोरदार पिंक खिडकीतून बाहेर टाकली पचॅक रजियाच्या अंगावर त्यातले काही लाल शिंतोडे उडाले याक शी तिने रागाने वेफर्सच्या पाकिटाचा चोळामोळा करून चालकाच्या दिशेने फेकला अरे अरे थांबवा ती फेकाफेकी माझ्या हाताला आता डोकेदुखी व्हायला लागली ला आहे यंत्र ओरडला रजिया कचरा टाकणं थांबव बघू माझ्या हाताला डोकेदुखी व्हायला लागलीये ला 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 ला। अमन म्हणाला काय हाताला डोकेदुखी म्हणजे काय असतं ते रणवीर सरांनी अमनला विचारलं आता अमन पेचात पडला दोन चार आवंडे गिळून त्याने बोलायला सुरुवात केली यंत्रूचा स्पर्श त्याला खांद्यावर जाणवत होता आणि तो अमनच्या कानात कुजबुजतही होता सर माझा एक मित्र आहे ना त्याला ना त्या सगळ्या घाण आणि अस्वच्छ गोष्टींची ॲलर्जी आहे म्हणजे पानाने रंगलेल्या भिंती रस्त्यावरचे घाण वास बागेत टाकलेला कचरा फेकलेलं घाणेरडं पाणी तो म्हणतो की नाकात बोटं घालणं इतर अवयव खाजवणं मोठ्याने खाकरे काढणं आणि थुंकणं यासारख्या चार चौघात चा करू नयेत अशा गोष्टी बघितल्या की त्याचा प्रत्येक अवयव दुखायला लागतो शिवाय फुटपाथवर अरे हो हो पुरे पुरे कळालं मला रणवीर सर हसत हसत म्हणाले आणि मुलंही मोठ्याने हसायला लागली आणि माझा मित्र असंही म्हणतो की गोष्टी जर स्वच्छ ठेवल्या तर मेंदूला डोकेदुखी होत नाही शिवाय स्वच्छ ठिकाणं छान दिसतात आणि आपण आनंदी राहतो अमन जरा वेगळं वाटतंय ऐकायला पण तथ्य आहे खरं म्हणजे त्यात तूच का नाही एखादं यंत्र किंवा काय बरं हां स्वच्छता मापक उपकरण तयार करत म्हणजे मग तुझ्या त्या मित्राला आनंदाने राहता येईल शिवाय जे कोणी रस्त्यावर थुंकतील शी शू करतील किंवा घाण टाकतील विचित्र वागतील त्यांना भरपूर दंड भरायला लावायचा अमनच्या कानात आता बुंग 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 हा आवाज येईना त्याऐवजी त्याला एक थंडगार झुळूक जाणवली आणि नाजूक घंटांची किणकिण ऐकू आली झकास कल्पना आहे बरं काही यंत्रुकूच बुजला आणि अशा छान कल्पना मला माझ्या विश्वात उडून जाण्यासाठी बळ देतात अमन बाय बाय आणि हो तू जे उपकरण करणार आहेस ना त्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा अमन इतका काही आनंदी आणि उत्साहित झाला होता की यंत्रू नावाच्या आपल्या नव्या गुप्तमित्राचं निघून जाणंही त्याला जाणवलं नाही तो स्वप्न रंगवायला लागला होता स्वच्छता मापक यंत्राची कदाचित शुद्ध यंत्रासारखं काहीतरी आता यंत्रू आपल्याला काही काही उपयोगी सांगतो आहे ते आपण ऐकूया बरं का थुंकी आणि लाळ जेव्हा आपल्या तोंडात असते तेव्हा ती उपयुक्त असते त्यातल्या द्रव्यांमुळे पचनाला मदत होते हिरड्यांचं आरोग्य राखलं जातं पण जेव्हा ती शरीराबाहेर येते तेव्हा धोकादायक ठरते क्षयासारखे रोग त्यातून पसरतात पान गुटखा खाऊन थुंकल्याने त्या जागा घाण दिसतात आणि इतरांना वापरण्या योग्य राहत नाहीत जर तुम्हाला थुंकायचं खाकरायचं खोकायचं नाक शिंकरायचं असेल तर ते बेसिनमध्ये करा आणि कमीत कमी पाणी वापरून ते धुवून टाका सार्वजनिक जागी घाणेरडं पाणी फेकल्याने तिथे पाणी साठून त्यात डास होतात सांडपाण्याची नीट विल्हेवाट लावायला हवी प्लास्टिक किंवा विघटन न होणारा कचरा रस्त्यावर फेकला तर तो गटारांच्या आत जाऊन गटारे त्यामुळे तुंबू शकतात त्याचा परिणाम म्हणून सांडपाणी बाहेर वाहू लागतं किंवा पाईप फुटतात हेच घाण पाणी जमिनीमध्ये मुरून जमिनीखालचे पाण्याचे साठे दूषित होतात अन्नसाखळीमध्ये हे दूषित पाणी वापरलं गेलं तर माणसं आजारी पडतात घरातून किंवा शाळेतून बाहेर पडण्यापूर्वी स्वच्छता गृहाचा वापर करा म्हणजे बाहेर पडल्यावर घाई लागणार नाही तर कशी वाटली तुम्हाला ही बूंग बूंग बूंगची गोष्ट छान होती ना तर अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या आमच्या चॅनलला जरूर भेट द्या यूट्यूबवर आणि वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर आमची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट बुक्स दॅट स्पीक डॉट कॉम भेटू या पुढच्या गोष्टीमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद